नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री क्षेत्र पंढरपूरच्या काहीच अंतरावर असणारे गोपाळपूर आणि त्याचं महत्व या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, अद्याप आपण हे चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास चॅनेल त्वरित सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडीचे नवनवीन व्हिडिओ पहा. श्री क्षेत्र गोपाळपूर पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या हाकेच्या अंतरावर गोपाळपूर आहे. तेथे प्रामुख्याने सुंदर असे श्रीकृष्ण मंदिर आहे व या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचं देऊळ आहे. पंढरपूरला म्हणजेच पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक हा जनाबाईच्या देवळातील ढसळ खांब ढसळल्याशिवाय परत जात नाही. चार प्रमुख एकादशींना म्हणजेच आषाढी वारी, कार्तिकी वारी, माघी वारी आणि चैत्र वारी अशा चार एकादशींना आलेले भाविक एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी होणारा गोपाळकाला खाण्यासाठी गोपाळपुरी येथे एकत्र जमतात. हा सोहळा अगदी पाहण्यासारखा असतो. अखंड भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटेल असा येथे सोहळा पार पडतो. म्हणून जे पंढरपुरात येतात ते सर्व गोपाळपूर इकडे आवर्जून भेट देत असतात. पण मित्रांनो, सर्वप्रथम यामागची कथा काय आहे हे आज आपण पाहू. आपण सर्वांनी कित्येक वेळा या स्थळांना भेटी दिल्या असतील, पण त्या स्थळांच्या मागे काय आख्यायिका आहेत हे जाणून घेणे ही काळाची गरज आहे. संत नामदेव महाराजांची लाडकी जनाबाई हिचे गोपाळपुरीच्या पायथ्याशी मंदिर आहे. जनाबाई ही गुरांचे शेण म्हणजेच शेणकुट्या किंवा त्याला आपण गोवऱ्या म्हणतो, या गोवऱ्या वेचायला ती आली होती आणि या गोपाळपुरातील बायकाही तेच काम करत होत्या. कारण त्या काळी घर तिथे चूल असे आणि या चुलीवर सर्व स्वयंपाक व इतर दैनंदिन कामे चालत. त्यावेळी सिलेंडर नव्हते, त्यामुळे गोपाळपुरातील सर्व महिला या गोवऱ्या जमा करत असत. संत जनाबाई या देखील खूप साऱ्या गोवऱ्या जमा करत करत गोपाळपुरी येथे फिरायच्या आणि त्या दिवशी संत जनाबाई यांनी खूप साऱ्या गोवऱ्या तेथील स्थानिक महिलांपेक्षा जास्त जमा केल्या, पण ते इतर महिलांना काही आवडले नाही. म्हणूनच त्यांनी तिच्याशी भांडण काढून सर्व गोवऱ्या एकत्र केल्या आणि मग जनाबाई त्यांच्याशी जोरदार भांडू लागली. माझ्या गोवऱ्या जास्त होत्या आणि आता तुम्ही ह्या सर्व एकत्र केल्या, असे हे भांडण जोरदार चालू होते. पण मित्रांनो, जनाबाई ही कोण साधी सुधी महिला नव्हती, तिचीही कीर्ती बेफामच होती. अक्षरशः तिचीही कीर्ती पाहून साक्षात उत्तर हिंदुस्थानमधून पंढरपूर व गोपाळपुरीच्या महादेवाच्या भेटीला संत कबीर आले होते व ते सर्वांना भक्त जनाबाई कुठे राहतात असं विचारत असता ती गोवऱ्या शोधायला गेल्याचं त्यांना समजलं आणि ते प्रत्यक्षात त्यांना शोधत गोपाळपुरी येथे फिरत होते. तेथेच जनाबाईंचा शोध घेत असताना काही महिलांचं भांडण लागलं होतं, तेव्हा ते तेथे आले. तेव्हा जनाबाईंनी त्यांना ओळखले आणि ती म्हणते, महाराज मी धन्य झाले, आता तुम्ही आलाच आहात तर माझ्या गोवऱ्या मला शोधून द्या. तेव्हा संत कबीर आश्चर्यचकित झाले आणि कबीर म्हणाले, हे कसं शक्य आहे जनाबाई? त्यावर जनाबाई त्यांना म्हणाल्या, महाराज ज्या गौऱ्यांना माझा स्पर्श झाला आहे त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा शब्द नक्की निघेल, ती गौरी माझी असेल. आणि संत कबीरांनी तसेच केले. पाहिलं तर काय, संत कबीर गौऱ्या उचलू लागले आणि जसे जसे जनाबाईच्या गौऱ्या उचलू लागले तसं त्या त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असे नाव त्यांच्या कानी पडू लागले. पाहिले तर हे खरे ठरले, जनाबाईची भक्ती त्यांनी पाहिली आणि ते अक्षरशः नतमस्तक झाले. काय ती भक्ती, शेणाच्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नाव ऐकले आणि ते आश्चर्यचकित झाले. आणि तिकडेच जनाबाईचा अख्खा संसार उभा राहिला, ती म्हणजे गोपाळपुरी. म्हणूनच सारे भक्तगण आवर्जून
गोपाळपुरीला भेट देत असतात. गोपाळकाल्याला तेथे महिला थोड्या घालतात आणि आपला आनंद व्यक्त करत असतात. आता तर सर्व महिला पुरुष भाविक आजही तेथे फुगड्या घालतात आणि आपली वारी पूर्ण करतात. धन्यवाद.